नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी स्वागत। चल चल चल, सर लाईव्ह आले आहेत, लवकर जॉईन होऊया, नाहीतर सर रागवतील परत। हा बाबा, जॉईन होय पहिले, आगाव बोल नको। सर परवा आमच्या मामाचा बर्थडे झाला, आम्ही केक पण घेऊन गेलो आणि खूप मोठा बर्थडे केला सर। पण आता दिवाळी जवळ आली आहे तर मामा काय बोलवायचं नाव घेत नाही हो, काहीतरी सांगा। तुला मामा घरी बोलू ना आता दिवाळीच्या काळात, कळ तुल त्या मामानं तू ऍड्रेस तुझ्या घरी पाठवला, फक्त तू माझ्या घरी येऊ नको म्हणले, कारण तू माझ्या घरी येतो माझ्या पोरी नंबर देतो माझ्या माघारी गुलगुलू बोलवतो। सर T20 वर्ल्ड कप चालू झाला आहे आणि शिखर धवनला घेतला नाही आहे, तर मग मला खूप टेन्शन आलं की आता आपण वर्ल्ड कप जिंकू की नाही, तुम्हाला काय वाटतं सर? आपला काय काका क्रिकेट खेळ ना भाऊ, सध्या काळ कमी आहे, अभ्यास कर, लवकर नोकरी लाग, नाहीतर तुला गारी गारी ऐकावं लागतील, है ना दलिंदरा। सर जरा माझं नाव घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलचं पण नाव घ्या, जरा फेमस होऊया। म्हणतोय सर माझं नाव घ्या व्हिडिओ मध्ये, ती रुखाना घेऊ का? सर हे गणित येत नाही बघा, खूप प्रयत्न केले पण नाही जमत आहे, काय करावं समजत नाही। तो प्रॉब्लेम गणिताच्या मास्तरांनी तुला शाळेत तुडू तुडू हल्ल, तो पोटच पिळ, तुझ्या कमरावर खडास ठेव, तुला मुर्गाच कर, है ना असे ते कुठाने होते। पर तू भी दलिंदर होता, 8 पोळ्या दहावीला असताना काला करून खायचा, तुला मार लागलात नाही ना, यात कुठं सुधारणा होणार होती? तू नाही बोललेलं बरं ती याबद्दल। सर अभ्यास करून पाठ लय दुखायला लागलाय बघा, सारखं असं वाचून वाचून आहे ना मान इथे दुखायला लागले आहे। तर आता मी ठरवलंय, काय पण चालेल, अभ्यास नाही झाला तरी चालेल, तिकडे झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला, तू या तोंडावर 20 मिनिटं कापडा, झुकेगा नाही तू। सर हे इंग्लिश किती कठीण आहे बघा, टेन्स कधीपासून शिकतो मी, 8वीपासून शिकतोय, पण अजिबातच येत नाही, म्हणजे काय करायला डोक्यातच शिरत नाही, तर काय करावं सर? 10वीपासून तू शिकायलाय एस प्लस व्ही प्लस ओ सिंपल प्रेझेंट टेन्स शिकला का नाही तू? आता तुझा प्रॉब्लेम नाही, 10वीपर्यंत ज्या शाळेत शिकला त्या इंग्रजीचं मास्तर पैसे देऊन लागलेलं, त्याला इंग्रजी येई ना, तुला समजना, मोकार कार्यक्रम झाला, ते काय करायचं, वर्गात यायचं, एकाला म्हणायचं वाच, एक जण वाचायचं, त्याची झोप झाली ते निघून जायचं, आणि काही काही मास्तरांनी काय केलं, एकदाच सांगायचं 200 शब्द पाठ कर, असं हणायचं तुलं ते, पण तुला मार लागत नव्हता, तू 10वीच्या 8 पोळ्या खाराची फोड तळलेल्या मिरच्या शाळेत जाताही लोकांचे लिंब गायब कर, कोणाचे आंबे चोरून ने, हे ते मोकार कुठाने, आणि म्हणून सर क्रांती म्हणजे काय हो? अचानक झालेला बदल, तू शहरात आला, छानपैकी अभ्यास करू लागला, सर्व काही तू सुरळीत चालू होत, तुला अनावधानानं 9 ते 10 वाजता एक मिस कॉल आला, सकाळी तू हा लावला, तिनं उचलला, तिकडून तिचा गोड आवाज आला, आणि तिह्या जीवनाचा सत्यानाश झाला, म्हणजे तिह्या जीवनात काय आला, अचानक बदल आला, हे अचानक बदल तिह्या नशिबात, ईश्वराला मी विनंती करतो सध्या येऊ देऊ नाही। सर आज चॉकलेट डे आहे आणि आज मला ना तिने चॉकलेट दिलंय, आणि तिने दिलेला कागद आहे ना मी असं पुस्तकात ठेवलाय असं जपून बघा, तर तिनं तुला नाही 10 जणांना दिलंय तसं, तू सुधार जरा सर, चॉकलेट डे, प्रपोज डे, हग डे, किस डे, हे भिकारचोट आपल्यासाठी नाही, हे श्रीमंत। सर पण आता तिच्याकडून चॉकलेट घेतलंय, पण मग आता ती टेडी पण मागायला लागली, मग तेवढंसं देऊन टाकतो, थोडंसं इम्प्रेशन वाढलं तर बघा, थोडंसं जरा देतो ना एकदा, तू तिला भावलं देऊ नको, तिला भावलं देण्याच्या नादात तू भावलं झालं, है ना, तुहा जीव तिच्यात आणि तिचा जीव भावल्या, आणि मग तुहा होईल तात्या इंचू, ओम भग्नी भागोदरी पद्मासे यौनी ओम भट स्वहा, तिच्या नादी लागू नको, तिला भावलं देण्याचा प्रयत्न करू नको, तू भावलं होईल आणि तुला कोणी उचलू उचलू आपतील, हा जे हे ते चांगलं आहे, चलू दे नीट अभ्यास कर। सर पण माझ्या पुस्तकच नाही आहे, मी दिवसभर आहे ना ऑनलाईन राहतो आणि मग इंस्टावरचे रील्स बघतो, यूट्यूबवरचे रोस्ट बघतो, फेसबुकवर चॅटिंग करतो, व्हॉट्सअपवर पण दिवसभर चॅटिंग करतो, मग एखादी पोस्ट निघेल काय हो सर?
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विज्ञानांच्या बेसिक संकल्पना आणि चालू घडामोडी एवढा पाठ मी शिकवणार आहे. तरी तुझ्याकडे एकनाथ पाटील सरांचा ठोकळा असेल तेव्हाच, नोबल पब्लिकेशन भुतेकर सरांचा असेल तेव्हाच, सुरत शेख सरांचं पुस्तक असेल तेव्हाच, तुझ्याकडे काहीच नसेल तर पेपरला जाय, पेपरला गेलो असे चार बोट कर आणि मर खार खबूतर डोली डस्टर पिंजर उडाला, ज्याच्यावर येईल ते उत्तर. सर पण मी एमपीएससी करतोय ना, आमचा काय स्टेटस बिटस आहे की नाही? अरे जे काही आगाव भमऱ्या मारतात ना, मी एमपीएससी करतो, तुला काही धतुरा येत नाही. तू का डायलॉग मारतो पुण्याला जाऊन मला एमपीएससी करतो? 5 वर्ष घातले तू तिथं आणि तू करायला काय कॉफी शॉपला बसायला? ती या काट्याच्या चमच्या ना काय खायली नूडल्स, तू तिच्याकडे पाहायला 1 तास लावला ती नूडल्स खायला, बिल द्याल तुझे, कार्यक्रम बदलला भाऊ. ती असा चमचा दाखवती, 2 नूडल्स दाखवती, छानपैकी बोलती, बारीकसा रुमाल असं होटबीट पुसणं हपकडत मार तिच्या, कार्यक्रम बदलावं लागल. तू बाबा तिकडे पाहाय काय खायलाय, आंब्याचा फुलूर आल्यावर फुलूऱ्याची भाजी करायला आहे, बेजार आहे का नाही? त्याच्यानंतर हरभरा आला तेव्हा हरभऱ्याच्या पाण्याची भाजी करायला, हरभऱ्याची. आणि तू तिकडं मायला मला पिझ्झा पाहिजे, है ना, ह्या भला मोठी भाकर त्याच्यावर कांदा, तिला खायचं कळलं, एक एक कांदा उचलून खायली. तू तिच्यासाठी वेळ खर्च करू नको, कारण आपला मायबाप ज्याला कळालं, आपल्याला ज्याला गरिबी कळाली, ज्या लोकांना गरिबीची जाणीव कळाली, तीच लोक खऱ्या अर्थानं मोठी होतात. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.